मेक इन इंडियाची संकल्पना राबवून भारतीय उत्पादनांचा दर्जा जागतिक पातळीवर वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानं आज अनेक भारतीय कंपन्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतातली लोकसंख्या बघून व्यवसायासाठी आपला मोर्चा भारताच्या दिशेनं वळवताना दिसतंय. जगातल्या उद्योगांसाठी भारत सर्वात मोठं मार्केट समजलं जात असून अशावेळी भारतीय उद्योगांना विस्तारण्याची संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. औरंगाबाद आज वेगवेगळ्या उत्पादनांसाठी जागतिक पातळीवर ओळखलं जातं. ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, ब्रेवरीज, अँसलरीज अशा वेगवेगळ्या उत्पादनांसाठी हब म्हणून प्रसिद्ध असताना जागतिक स्पर्धेत प्रत्येक घटकानं पुढे यावं यासाठी मोठ्या प्रमाणात क्लस्टरची निर्मिती औरंगाबादमध्ये सुरू आहे. इथं तर ऑटो क्लस्टरही उभं राहिलंय. येणाऱ्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, पैठणी आणि अशा कितीतरी नवनवीन क्लस्टरची निर्मिती औरंगाबादमध्ये होणार आहे. 1977 पासून सहकारी तत्वावर सुरू असणाऱ्या टायनी उद्योगांचाही जनरल इंजिनिअरिंग नावानं नवा क्लस्टर येणार असून त्यामुळे छोट्या उद्योगांना विकासाची संधी मिळणार आहे. सहकारी तत्वावरती टायनी या छोट्या उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज 30-35 वर्षाच्या कालखंडानंतर या उद्योगाला एक मोठं व्यापक स्वरूप आलेलं आहे. आज वाढत्या स्पर्धेमध्ये आणि गेल्या काही वर्षामध्ये औरंगाबादमधली जी औद्योगिक प्रगती आहे त्या प्रगतीच्या अनुषंगाने जर बघितलं तर एका क्लस्टरची गरज इथं आवश्यक होती. ॲटो क्लस्टर औरंगाबादमध्ये वाळूजमध्ये मोठ्या प्रमाणात उभं झालेलं आहे पण त्या ॲटो क्लस्टरपर्यंत हा छोटा उद्योजक पोचू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने इथे जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर म्हणून टायनीच्या सभासदांनी हा क्लस्टर उभा केलेला आहे आणि या क्लस्टरच्या माध्यमातून जे उद्योग आज टायनीमध्ये उभे आहेत अशा उद्योगांना मोठी प्रगती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कारण आज हे जे छोटे उद्योग आहेत तर मोठ्या मोठ्या मशीनी हे घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आज वर्ल्ड क्लास स्पर्धेमध्ये हे थोडंसं यांचं पाऊल मागे पडत आहे. तर या क्लस्टरच्या माध्यमातून मोठमोठ्या कंपन्यांची उत्पादनं त्यांना तयार करता येतील, मोठमोठे ऑर्डर्स त्यांना मिळवता येतील आणि अशा प्रकारे त्यांना टायनीच्या माध्यमातून आणि या क्लस्टरच्या माध्यमातून औरंगाबादच्या या छोट्या उद्योजकांना मोठी झेप घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आजारी आणि बंद कारखान्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कामगार बंधूंना विश्वासात घेऊन आपुलकीची थाप देत अनिल बोकील यांनी 1977 मध्ये टायनी या सहकारी तत्वावरच्या औद्योगिक वसाहतीची 60 सभासदांना सोबत घेऊन व्यवसायाची मोड बांधली. गुणवत्ता, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे या टायनी सभासदांनी एकमेकांना पूरक ठरणारे उद्योग उभारले आणि स्वतःसह इतरांना मदत करण्याचं धोरण स्वीकारत यश संपादित केलंय. 1997-98 कार्यकाळ होता, त्यावेळेला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बोकीळ त्यांनी नेमकं हेच हेरलं आणि 100 कामगारांना एकत्र आणून हे लघु उद्योग इथे उभे केले. टायनी हा क्लस्टरच आहे ऑलरेडी, तो फक्त कागदावरती क्लस्टर नव्हता. कारण ही जी आम्ही काही लोकं काम करतो ही सर्व एक दुसऱ्याशी पूरक कामं असतात, एक दुसऱ्याला मदत होते त्या कामातनं. मशिनरी जुन्या आहेत आणि जग बदलतं आहे. जग बदलतं आहे तर त्या काळाच्या ओघामध्ये आपल्याला स्वतःला या लघुउद्योगालासुद्धा बदलणं गरजेचं आहे. या औरंगाबाद शहरामध्ये साधारणतः 4,500 ते 5,000 युनिट्स आहेत मोठे, लहान आणि मोठे. त्यापैकी 3,000 ते 3,500 उद्योग हे लघु उद्योग आहेत आणि तो मोठ्या कारखानदारीचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे. आता त्या 1,000 मोठ्या उद्योगांना पूरक म्हणून हे लघु उद्योग काम करतात तर मग त्यांच्याकडे सुद्धा ती यंत्रसाधना जी आहे, त्यांची यंत्र जी आहेत ती त्या प्रकारची पाहिजे. म्हणून टायनीतले हे 60 लोक एकत्र येऊन हा जो काही टायनीचा सध्याचा कारभार आहे याला क्लस्टरच्या रूपामध्ये रूपांतरित करतायत आणि क्लस्टरच्या याच्यामध्ये शासनाचा जो काही 15 ते 20 करोड निधी या क्लस्टरला मिळणार आहे त्यातला आमची इन्व्हेस्टमेंट ही 20% असणार आहे. मग आम्हाला 20% इन्व्हेस्टमेंटवरती 80% तो बेनिफिटच झाला आहे कारण ती नॉन रिटर्नेबल शासनाची ती रक्कम आहे. विकसित तंत्रज्ञान आम्ही बाहेरनं घेऊन त्याद्वारे आम्ही आमचे प्रॉडक्ट इथे करणार आहोत आणि याचा निश्चितच फायदा या शहराला होणार आहे. औरंगाबादचा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना तो आणखी वाढावा आणि जागतिक स्पर्धेत आपला उद्योजक टिकावा म्हणून केंद्र सरकारच्या प्रोत्साहनातून वेगवेगळ्या प्रकारातले क्लस्टर उभारण्याचं ठरलं.
आणि त्यामुळेच इथल्या उद्योगांनी व्यावसायिक यशाची नवी भरारी घेतली. केंद्र शासनाची ही क्लस्टर ही योजना आहे, त्या अंतर्गत आम्ही हा प्रस्ताव 3 वर्षापूर्वी दाखल केला होता. त्यानंतर त्यांचा आमच्या क्लस्टर मेंबर्स म्हणजे टायनीचे जे काही मायक्रो सेक्टरमधले जे काही आमचे मेंबर्स आहेत, आम्ही सगळे मायक्रो सेक्टरचे उद्योजक, त्यांचा एक आमचा त्यांनी सर्व्हे केला. त्यातनं एक म्हणजे डायग्नॉस्टिक स्टडी रिपोर्ट हा झाला आणि तो डायग्नॉस्टिक स्टडी रिपोर्ट तयार करून तो केंद्र शासनाचा म्हणजे MSMEच्या मार्फत तो सर्व्हे होऊन तो डायग्नॉस्टिक रिपोर्ट तयार झाला आणि त्यासाठी मग पुढचा आमचा 15 करोडचा हा जो प्रोजेक्ट आहे हा त्यासाठी आम्ही अहवाल आम्ही तयार केला आणि त्याला प्राथमिक स्वरूपात आम्हाला ती मान्यता भेटली. त्यानंतर आमचं सॉफ्ट इंटरव्हेन्शन म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम, की सर्व्हे करताना त्यांनी आमचं त्यांनी स्वॉट ॲनालिसिस केलं म्हणजे स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. मायक्रो सेक्टरला आमच्या काय स्ट्रेंथ्स आहेत, आम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आमच्या विकनेसेस काय आहेत आणि आमचे थ्रेट्स काय आहेत, याचा एक अभ्यास करून एक त्यांनी डायग्नोस्टिक रिपोर्ट जो आहे तो स्टेअरिंग कमिटी जी असते MSMEची त्यांच्यासमोर हा सादर केला. आज टायनी औद्योगिक वसाहतीतून मोठमोठ्या कंपन्यांसाठी उत्पादन तयार केलं जात आहे. जागतिक स्पर्धेत आणखी यश संपादन करायचं असल्यास या छोट्या घटकांना मोठमोठ्या मशीन्स मिळणं आवश्यक आहे. त्यासाठीच या टायनी क्लस्टरची उभारणी करण्यात येते. जे काही आज मशीनवर काम करत आहेत ते जुन्या टाईपच्या सगळ्या नवीन ओल्ड मशीन्स आहेत, कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत. तर आज आपण जर ह्यांना ही सगळी सुविधा उपलब्ध करून दे, आज जो त्यांचा धंदा असा लिमिटेड याच्यामध्ये जो हे झालेला आहे, तर या लोकांना आपण जर ती फॅसिलिटी देते ह्यांचा धंदा वाढू शकेल. याच्यातनं आपण ज्या नवीन टेक्नॉलॉजी आपण जी आणतो इथे, तर या सर्व लोकांना त्याच्यातनं फायदा होऊन ह्यांचे धंदे मोठे होतील. याच्यामध्ये मुळात एक आपण अजून एक असं सांगतो आहे की आम्ही ही जी इंटरनॅशनल कोऑपरेशनची जी एक स्कीम आहे MSMEची, तर या लोकांना आम्ही 20 ते 22 लोकांना आम्ही इथनं चायनाला घेऊन चाललेलो आहोत. याच्यातनं या लोकांना एक अवेअरनेस येईल की अहो नवीन टेक्नॉलॉजी कुठे गेलेली आहे आणि याच्यातनं आपल्याला नवीन फायदा काय करून घेता येईल, नवीन मशीन्स काय आपल्याकडे आहेत, तर त्या मशीन्स आपण तिथे बघून आपण ह्याच्यामध्ये आज औरंगाबादमध्ये आपण त्या मशीन्स आणू शकतो. टायनी औद्योगिक वसाहतीनं अनेक सभासदांना दैदिप्यमान यश मिळवून दिलंय. अगदी काही 1000 रुपयांनी सुरू केलेले लघु उद्योग आज लाखोंची उलाढाल करतायत. हा प्रवास आणखी पुढे नेण्यास या क्लस्टरचा आणखी उपयोग होणार आहे. वडिलांचा IT असल्यामुळे त्यांना ह्या क्षेत्रात काम असल्यामुळे त्यांनी एक मशीन घेऊन सुरुवात केली ह्या उद्योगाची. 1993 त्यांनी सुरुवात केल्यानंतर जवळपास 2008-09 नंतर मी पण ह्या क्षेत्रामध्ये लक्ष द्यायला लागलो. म्हणजे कॉलेजला असतानाच मी ह्या क्षेत्रात आलो होतो आणि टायनीची ज्यावेळेस मुहूर्तमेढ इथे रोवली होती 2002 तर इथे आमचं मशीन शॉप एक हा गाळा घेतला होता अगोदर आणि याचा आम्हाला आता बेनिफिट असा होतोय की पूर्ण क्लस्टर टाईप आमचं वर्किंग इथे चालतंय आता. टायनी औद्योगिक वसाहत ज्या हातांनी आजवर फुलवली त्या हातांना आज जागतिक स्पर्धेचं आव्हान स्वीकारावं लागलंय. अनुभव संपन्न बनलेल्या या हातांमुळे क्लस्टरच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी काम करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. ज्या वेळेस आम्ही चालू केलं होतं अशा वेळेस आमच्याकडे मशिनरी वगैरे काही अशा फारसे अवेलेबल नव्हते, बरेचसे कामं बाहेर पण करावं लागायचे. तर त्याच्यासाठी आज आमची अशी वेळ आलेली आहे की आता सरकारतर्फे ॲटो क्लस्टर आमच्यासाठी चांगले करतात, नवीन नवीन मशिनरी वगैरे चं आम्ही उपलब्धता आज आम्हाला इथं भेटणार आहे. तर त्याच्यासाठी आज जे आम्हाला वर्किंग म्हणजे लोड जे आहे जे कमी करून कमी वेळेत चांगले चांगले उत्पादन आम्हाला कंपन्यांना वगैरे त्यांच्या रिक्वायरमेंट अशा वगैरे वाढलेल्या आहेत. ISO पाहिजे, ते TS वगैरे पाहिजे, अशा त्यांच्या मोठ्या मोठ्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्या कारणामुळं आम्हाला असं बऱ्याचशा गोष्टीत विलंब होतो कोणचाही प्रोडक्ट वगैरे तयार करायला. तर त्याच्यासाठी आज हे CNC टर्न मिल वगैरे हे जे ॲटोमॅटिक ग्राइंडर वगैरे हे ते आम्हाला इथं ॲटो क्लस्टरच्या माध्यमातून उपलब्ध झालं तर आज आमचा लाखोचा बिझनेस आम्ही करोडोमध्ये पण नेऊ शकतो आम्ही. अतिशय छोट्या व्यवसायापासून सुरुवात करणाऱ्या अनेक सभासदांची दुसरी पिढी आज या व्यवसायात आली आहे. नव्या पिढीला घरच्या अनुभवासह तांत्रिक शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे व्यवसाय वाढीचं आव्हान स्वीकारायचं आहे. त्यासाठी जोखीम स्वीकारण्याची तयारी ही अनेकांची दिसते. क्लस्टरच्या माध्यमातून हे आव्हान पूर्ण केलं जाऊ शकतं असा विश्वास वाटत असल्यामुळेच आज टायनी सभासद स्वतःला मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज झालेले दिसतात. यहाँ पे सीखने को मिलता है कि मशीन कैसे चलाना, एक्चुअली प्रैक्टिकल वर्क, क्योंकि बुक्स में तो सिर्फ थ्योरी पढ़ने के लिए मिलती है, प्रैक्टिकल कौन सिखाता. तो कॉलेज में भी सीखने को मिलता, यहाँ पे भी सीखने को मिलता,
अब जैसे और अब हम चाइना जा रहे हैं तो चाइना हमारा मेन रीज़न है चाइना जाने का कि मैं ये देखना चाहता हूँ कि वो ऐसे क्या मटेरियल्स करते जो वो हमसे आगे हैं, ऐसी क्या टेक्नोलॉजी है उनके पास, और वही टेक्नोलॉजी में इंडिया में और बेहतर तरीके से औरंगाबाद में क्लस्टर के ज़रिए हमें मिलेगी। क्लस्टर इसलिए बनाया गया एक्चुअली क्योंकि स्मॉल ग्रुप ऑफ कंपनीज़, छोटे छोटे लोगों ने मिलकर एक बड़ी कंपनी बनाई। इससे फ़ायदा ये होगा कि जो काम हम कर सकते हैं लेकिन हमारे पास सुविधा नहीं है करने की, वो काम हमें मिलेगा और हम बहुत अच्छे से मिल कर सकेंगे। साधारण छोटा उद्योजकाला ते पॉसिबल होत नाही, ते ऑटो क्लस्टरमध्ये आम्हाला मिळण्याची संधी आहे।